ज्ञानरदा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांच्या मोर्चामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी. बीडमधील ज्ञानरदा मल्टीस्टेट बँकेत शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत, हेच पैसे मिळावेत या मागणीकरिता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरून हा मोर्चा नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष केले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांच्या वडिलांनी भाजपा महाराष्ट्रात उभी केली, फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीवर अशी वेळ आणावी हे अतिशय वाईट आहे. एका अर्थाने देवेंद्र फडणवीस एकापाठोपाठ एक नेतृत्वांना संपवत आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जे सांगितलंय की बाबा, एकतर ज्ञानराधा बँकेत जे पैसे अडकलेले आहेत आणि ज्ञानराधा बँकेवर अवलंबून असून ज्या खालच्या बँका आहेत, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, साईराम असेल, जिजाऊ असेल, या सगळ्यांच्या संबंधाने एकही पोलीस केस दाखल होत नाही. पोलीस केससाठी 156(3) चा हायकोर्टचा जो आदेश आहे, तो आदेशाची अंमलबजावणी का होत नाही यावर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की त्या आजच संबंधित विषयावरती जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलतील आणि तात्काळ कंप्लेनंट पुढे येत असेल, ठेवीदार पुढे येत असेल, तर त्या लगेचच कंप्लेन नोंदवून घेतील. अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षाचा आणि आमदारकीचा दोन्ही राजीनामा. मी एकतर मुक्त संवाद यात्रेमध्ये आहे आणि मी सकाळपासून आपण सगळे बघताय की पब्लिक डोमेनमध्ये मी मोर्चामध्ये आहे. सो मी या सगळ्या माहितीबद्दल प्रचंड अनभिज्ञ आहे. तर मला असं वाटतं की आधी मी माहिती घेतली पाहिजे आणि नंतर व्यक्त झालं पाहिजे. दगा फटका वाटायला आला असं पंकजा मुंडे म्हणाल्या आणि विशेष म्हणजे मला मतदारसंघ देखील राहिला नाही असं देखील त्यांचं वक्तव्य, कसं पाहताय, खेद व्यक्त केला त्यांनी? मला खरंच खंत वाटते पंकजाताईंच्या या वक्तव्यावर. हे वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे आणि त्यांच्यावर ही वेळ यावी नाईलाजाने. म्हणजे एका ओबीसी नेत्याची अशी दुर्दशा, ज्यांच्या वडिलांनी भाजपा महाराष्ट्रात नुसती उभी केली नाही तर तिची पाळेमुळं मजबूत केली आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते, त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी, हे फार वाईट आहे. पण मला त्याहीपेक्षा वाईट आणि गंभीर हे वाटतं की त्याच पक्षात ओबीसीचे दुसरे असणारे चंद्रशेखर बावनकुळे, जे अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या धाकापोटी काहीच व्यक्त होत नाही आहेत, आणि विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका नेतृत्वाला संपवत आहेत, याचा तो कबुली जपा. अशोक चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.